विचार केलेला आहे ते विरोधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल मी औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर आणि धाराशिव नाव उस्मानाबाद जिल्ह्याचं द्यायचं आठवण करून दिली आज त्यांनी सूचना आणली सुधारणा केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद उशिरा का होईना आम्ही आठवण केल्यावर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरण अधिकृत रेकॉर्ड केलं अध्यक्ष महोदय आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे आपण शेवटी जय महाराष्ट्र म्हणतो मुख्यमंत्री महोदय अरे मुख्यमंत्र्यांना काहीतरी सुचू दे किती का चिट्ट्या चपाट्या देत आहे सगळ्यांच्या चिट्ट्या त्यांच्याकडे आहेत काल त्यांनी सांगितले अध्यक्ष महोदय आपण जय महाराष्ट्र म्हणतो शिवसेनेत असणारे तर सगळेच म्हणतात पण अध्यक्ष महोदय आमच्या मुनगंटीवार साहेबांनी एक पत्रक काढलंय की भ्रमणध्वनीद्वारे संभाषणादरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा अध्यक्ष महोदय हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा अध्यक्ष महोदय हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम अध्यक्ष महोदय जय महाराष्ट्र हे मी काय मुनगंटीवार साहेबांना विचारत नाही 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 तुमचा काय संबंध नाही तुमचं काय नाव कुणाचंही घेतो आपण तुम्ही आज निळा शर्ट घालून आलाय चांगलं चाललंय तुम्ही जास्त त्रास घेऊ नका माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण जय महाराष्ट्र सोडला का माझ्या नावाचा उल्लेख करून एक पत्रकाची माहिती दिली हे खरं आहे की पुढच्या 26 जानेवारीपर्यंत सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून 1827 मध्ये हॅगो या शब्दाचा उपयोग केला जात होता इंग्रजांनी उपयोगात आणलेले शब्द कमी कमी करत आणण्याचा जो प्रयत्न आहे यामध्ये हॅगो या शब्दाचा ऐवजी वंदे मातरम म्हणावं असं सांगितलं असे प्रश्न उपस्थित करून असे प्रश्न हॅगो या शब्दाच्या ऐवजी मी जय महाराष्ट्र या शब्दाच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा असं म्हटलेलं नाही जयंतराव शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आपण अमेरिकेत शिकून आला आहात अमेरिकेच्या शिक्षणावर एवढा प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे प्रश्न कृपया उपस्थित करू नका आणि आजपासून तुम्हाला विनंती आहे एकतर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा जय भीम म्हणा जय श्रीराम म्हणा किंवा वंदे मातरम म्हणा आता कोणालाही हॅगो म्हणू नका ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे हॅगो शब्दाच्या ऐवजी वंदे मातरम म्हणायचं वंदे मातरमच्या संदर्भात जे आपल्या कवींनी म्हटलं वेद मंत्रा हून अम्मा वंदे वंदे मातरम ईश्वराच्या मुखातून निघालेल्या वेदापेक्षा राष्ट्रभक्ताच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम हे प्राणप्रिय आहे या अमृत महोत्सवी वर्षात हॅगो बाय बाय आणि इथं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय वंदे मातरम ठीक आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय